तर बिग बॉस मराठी 5 जे आहे चांगल्या प्रकारे चालू आहे आणि प्रेक्षक चांगला प्रतिसादही जे आहे बिग बॉस मराठीला जे आहे ते देताना दिसत आहेत. तर तुम्हाला हे नक्कीच प्रश्न पडला असेल की बिग बॉसमधील जे वेगवेगळे कंटेस्टंट आहेत मराठमुळे त्यांना किती पगार जे आहे किती मानधन जे आहे ते मिळत आहे, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात. 2-4 कंटेस्टंटची माहिती आहे माझ्याजवळ, त्यांचीच मी तुम्हाला सांगेल. तर सर्वात पहिले छोटा पुढारी म्हणजे उर्फ धनश्याम दरोडे याला बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये जवळपास एक स्पर्धक म्हणून दर आठवड्याला 50,000 रुपयांचं मानधन जे आहे ते दिलं जात आहे. म्हणजे छोटा पुढारी यांना 50,000 मानधन मिळताना आपल्याला दिसत आहे. त्यासोबतच कोल्हापूरचा जो डान्या वाघ आहे जो की बिग बॉसच्या घरात सध्या आपल्याला दिसत आहे, ज्यांचं की नाव आपण लाडका डीपी दादा देखील आपण त्यांना म्हणतो, त्यांचं खरं नाव धनंजय पवार आहे. तर यांना जर सांगायला गेलं तर यांना एका आठवड्याला जवळपास 60,000 रुपयांचं मानधन जे मिळताना दिसत आहे. आणि त्यासोबत महाराष्ट्रातील सध्या खूपच फेमस झालेला रितेश देशमुख यांनी देखील म्हटलेला डायलॉग जो म्हणजे की गुलीगत धोका, म्हणजे की जो सूरज आहे सूरज चव्हाण त्यांना यंदाच्या बिग बॉसच्या सीझनसाठी जवळपास 25,000 रुपयांचं मानधन जे आहे ते दिलं जात आहे एका आठवड्यासाठी. अशा प्रकारे सॅलरीज आहेत सर्वांच्या. छोटा पुढारी यांना 50,000 रुपये, तर सूरजदादा जे आहेत सूरजदादाला 25,000 रुपये आणि त्यासोबतच जे आपले धनंजय पवार आहेत त्यांना 60,000 रुपये अशा प्रकारे मानधन जे आहे एका आठवड्यासाठी दिलं जात आहे. तर तुमचा कोणता आवडता कंटेस्टंट आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.